नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. अखेर मुक्तासमोर तिच्या आईचा म्हणजेच माधवीचा खरा गुन्हेगार येणार आहे. आणि हे सगळं ॲक्सिडंट आदित्यनं केलं आहे. हे सगळं जेव्हा तिच्यासमोर येतं ती तर काहीच बोलत नाही, पण मात्र सागरने एक मोठा निर्णय घेतलेला असतो. सागर स्वतःच आता आदित्यला पोलिसांच्या ताब्यात देणार असतो आणि आदित्यला तो पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पुढे जज साहेब काय निर्णय सुनावणार आणि आदित्यची कस्टडी नेमकी कोणाजवळ जाणार हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता आदित्य खूपच घाबरलेला असताना सागरने पोलिसांना कळवल्यामुळे पोलीस हे आदित्यला घेऊन जातात. तो म्हणतो की प्लीज मम्मा मला वाचव, पण मात्र पोलीस काही एक सावनीचं ऐकत नाहीत. ते घेऊन जातात. त्यावेळेला मुक्ताही सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. सागर खूप मोठा धीर घेऊन मुक्ताला सगळं खरं सांगून टाकतो की हे सगळं ॲक्सिडेंट आहे आपल्या आईचं, ते आदित्यने केलं आहे तर सावनीने केलेले नाही. मग मुक्ता म्हणते की हो, मला हे सगळं माहीतच होतं की आदित्यनंच ॲक्सिडेंट केलं आहे. मग सागर म्हणतो की तुम्ही मला हे सगळं का नाही सांगितलं अगोदर, मी इतकं ओझं डोक्यावर घेऊन जगत होतो, मला खूप त्रास होत होता या सगळ्याने, पण तुम्ही मला एका शब्दाने सांगितले नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की मी काय बोलणार होते, त्या एवढ्याशा मुलाला आपण काय शिक्षा करणार आहोत. पण सागर म्हणतो की नाही मुक्ता, तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण यावेळेला जर आपण त्याची चूक मान्य केली नाही आणि त्याला असंच माफ करत राहिलो तर इथून पुढे तो मोठा झाल्यावर गुन्हेगार बनू शकतो. त्याला वाटणार की आपण काहीही केलं, एखाद्याचा जीव घेतला तरीही ते काहीही चुकीचं नाही. जर आपण आत्ताच त्याला लगाम नाही लावला तर मग त्याला पुढे आयुष्य खूप कठीण आहे. त्याच्यासाठी मला आता एक कठोर निर्णय घ्यावा लागत आहे आणि तो मी घेतला आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं आहे, तुम्ही काय केलं आहे. तेव्हा सागर म्हणतो की मी पोलिसांना सांगितलेलं आहे सगळं सत्य, की आदित्यनेच माधवीचा म्हणजेच तुमच्या आईचा ॲक्सिडेंट केलेला आहे. हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर खूपच मोठा धक्का बसतो. ती म्हणते की सागर, हे तुम्ही काय केलं. सागर म्हणतो की हो, मलाही वाईट वाटतं आहे, खूप त्रास होतो आहे, मी चलबिचल झालो आहे, पण एक नक्की की या सगळ्यामुळे आदित्यच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळणार आहे. त्याला जरी ही चुकीची शिक्षा आत्ता होईल, पण पुढचं आयुष्य त्याचं व्यवस्थित आणि सुरळीत होईल. त्याला सावनीने बिघडवून ठेवले, त्याची चूक आता त्याला भोगावी लागणार. आणि सावलीलाही कळलं पाहिजे की ती चुकीची निर्णय घेते आणि चुकीचे पालनपोषण करत आहे. आणि तिला संस्कार हे काय हे कळलंच नाही. मुलांना संस्कार काय लावणं असतं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे, कारण तुम्ही माझ्या सईला खूप चांगले संस्कार देत आहात. तुम्ही ती चुकती आहे तरी तिला कधीच पाठीशी घालत नाही, सईला तिची चूक समजते. हे फक्त आणि फक्त कारण म्हणजे तुम्ही, आणि तुमच्याकडूनच बघून मला कळत आहे की मुलांचं पालनपोषण संस्कार कसे केले पाहिजेत. आणि तसंच मी सागर हा माझ्या आदित्यवर करतो आहे, पुढे जे काही होईल त्याच्याबाबतीत मी सहन करायला तयार आहे. आता इथे सावनी आदित्यला घेऊन गेल्यामुळे खूपच चिडलेली असते. ती आता बापू आणि इंदिराला फोन लावून खूप बोलते आणि म्हणते की तुम्हाला वाटतं आहे की तो तुमचा मुलगा आहे, पण तुम्ही तसे वागलात का तर नाही. तुमच्या सुनेने काय केलं, तर तुमच्या सुनेने माझ्या आदित्यला जेलमध्ये पाठवलं. आदित्यनेच ॲक्सिडेंट केलेलं आहे ते खरं आहे, पण एवढ्याशा मुलाला काय सुडोगवण्याची गरज होती. आता इंदिराला खूपच राग येतो. इंदिरा म्हणते की या मुक्ताला तर मी सोडणार नाही, या मुक्ताने माझ्या आदित्यला जेलमध्ये पाठवलं, आता मी बघतेच तिला. तेव्हा बापू हे इंदिराला चिडतात आणि म्हणतात की हे बघ, ते जे काही करत असेल ते योग्यच करत असेल. नंतर आता सगळेजणं कोर्टमध्ये जमतात आणि जज साहेब म्हणतात की हे बघा, मी तुमच्या मुलाला अरेस्ट केलं आहे कारण माझ्यासमोर सत्य आलेलं आहे आणि हे सत्य मला सागर कोळी म्हणजेच त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला खूपच मोठा धक्का बसतो. सावनी म्हणते की हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं, आणि सागरवरती खूपच चिडते. आणि इथे आदित्य म्हणतो की मम्मा प्लीज मला या सगळ्यातून सोडव. जज साहेब समोर बसलेले असतात. सागर आणि सावनी यांचं तिथे भांडण होतं आणि त्याच वेळेला जज साहेब म्हणतात की तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं करताय. सावनी ही त्याच ठिकाणी इंद्रालाही खूप बोलून दाखवते आणि इंद्रालाही या सगळ्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. इंद्रा विचार करते की मुक्ताने हे सगळं कशाला केलं असेल. आणि बाहेर गेल्यानंतर मुक्ताला ती खूप बोलते आणि म्हणते की इतकं काही बोलण्याची तुला गरज होती का. अगं एक लहान मुलगा आहे तो, माझ्या सईचा भाऊ आहे, आणि तू काय करतेस तर त्याला जेलमध्ये पाठवण्याची तयारी करतेस. आणि त्याच वेळेला मुक्ता काहीच बोलत नाही. मुक्ता म्हणते की नाही, मी हे सगळं काहीच केलेलं नाही. तिथे सागर म्हणतो की हे बघ,
मम्मी, हे सगळं मी कोर्टामध्ये सांगितलं आहे. मी सांगितलं आहे की आदित्यने गुन्हा केला आहे आणि मला वाटतं की मी बरोबर आहे, कारण आदित्यला जर यावेळेला शिक्षा झाली नाही तर तो काहीही चुकीचं पाऊल पुन्हा उचलायला मोकळा होईल. म्हणूनच आत्ता त्याला जर शिक्षा झाली तर पुन्हा तो तसं काहीही पागणार नाही. आणि हे ऐकून बापू इंद्राला गप्प करतात आणि म्हणतात की जे काही सागर म्हणतोय ते बरोबर आहे आणि त्याचं बापाचं काळीज आहे, तो कधीही आपल्या मुलाबद्दल चुकीचा विचार करणार नाही. तर तिथे आता जज साहेब हे निर्णय सुनावतात. ते म्हणतात की या मुलाने तर गुन्हा केलेला आहे, पण मला असं वाटतंय की याला शिक्षा करण्याच्यापेक्षा त्याच्यावर काय आपल्याला मार्ग काढता येईल का ते बघितलं पाहिजे. शिक्षेच्यापेक्षा समजदारी जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच कोर्ट त्याला शिक्षा करण्याच्या ऐवजी एक निर्णय सुनावत आहे, तो म्हणजे की आदित्यने 6 महिने छान कम्युनिटी सेंटरमध्ये काम केलं पाहिजे आणि त्या सेंटरमध्ये काम केल्यानंतर त्याने काउन्सिलिंग देखील घेतली पाहिजे. तेव्हा तिथे मुक्ता म्हणते की माझी आई ही शिक्षिका आहे आणि त्यांच्याकडे याची काउन्सिलिंग देखील सुरू आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो, त्यांच्याचकडे यांचं काउन्सिलिंग सुरू ठेवा. म्हणजे आता हे ऐकल्यानंतर सावनीला खूपच धक्का बसतो, पण आदित्य वाचला याचं तिला बरं वाटत असतं. हर्षवर्धनला मात्र इथे खूपच चीड येत असते की मुक्ता आणि सागर पुन्हा जिंकत असतात. तर इथे जज साहेब सांगतात की आदित्यला आम्ही शिक्षा करणार नाही, तो लहान आहे आणि आम्हाला हे कळलं आहे की त्याच्यावरती चांगले संस्कार झाले नाहीत. आई वडील लहानपणीच विभक्त झालेत म्हणून त्याच्यावर हे सगळं होतंय. मला आता असं वाटतंय की सईची कस्टडी ज्या मॅडमला म्हणजेच या मुक्ता कोळी यांना दिली आहे त्यांनाच आदित्याची देखील कस्टडी देण्यात यावी. त्यांच्याकडून चांगले संस्कार मुलांवर घडतील असं मला वाटते. म्हणून आता जज साहेब निर्णय सुनावतात की आदित्यला 6 महिने कम्युनिटी सेंटरमध्ये सागर कोळी नेतीलच, त्याचप्रमाणे काउन्सिलिंग या मुक्ता कोळी यांच्याकडून केलं जाईल, जेणेकरून आदित्यवर चांगले संस्कार केले जातील असं मला वाटतंय. तिथे सई असते आणि हे ऐकून सईला देखील खूपच आनंद होतं. सई म्हणते की माझा दादा पण माझ्यासोबतच राहणार आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात की हो बाळा, खरं आहे, तुझा भाऊ पण तुझ्यासोबत राहणार. आता इथे सगळेजण खूपच आनंदात असतात, कारण फायनली आदित्यही आता कोळींच्याच घरी आलेला असतो. सागर आता सगळ्यांसमोरच मुक्ताचे आभार मानतो. तो म्हणतो की मुक्ता, तुम्ही जर सईवर केलेले संस्कार माझ्यासमोर आले नसते तर आजही मी सावनीसारखंच पाऊल उचललं असतं. मी तिच्यासारखंच त्याच्या चुकींना पाठिंबा दिला असता. पण आता मी तसं करणार नाही, कारण मला कळलेलं आहे की मुलांना प्रेम करणं, त्यांना वाढवणं म्हणजेच त्यांच्या चुका पोटात घालणं नाही. छोट्या छोट्या चुका मधून मुलं शिकतात आणि मोठेपणी तसेच ते होतात. म्हणून आत्ताच त्यांच्या चुकांना बंद घालणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मुक्ता, मी तुमची माफी मागतो की आदित्यकडून हे सगळं झालं आहे, आईचं ॲक्सिडेंट झालं आहे, पण इथून पुढे त्याच्यावर कुठलेही चुकीचे गोष्टी किंवा संस्कार होणार नाहीत, ही जबाबदारी माझी आणि तुमची. हे ऐकल्यावर मुक्ता खूपच जास्त खुश होते. आणि आता सागरला आणि मुक्ताला आदित्य आणि सई यांची कस्टडी मिळाल्यामुळे दोघेही खूप जास्त आनंदात असतात. मात्र आदित्यला सागरचा थोडासा राग आलेला असतो. तर त्याच वेळेला आता सगळेजण आदित्यला समजावतात. तो रूममध्ये निघून जातो. मात्र मुक्ता त्याला म्हणते की काहीही काळजी करू नका, आपण लवकरच त्याला प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं, त्याला तुमचं प्रेम दिसलं की तो कधीही तुमच्यापासून लांब जाणार नाही आणि तुमच्यासोबत कायम राहील, अशी खात्री मुक्ता ही सागरला देते. आणि अशा प्रकारे आता इथे मुक्ता आणि सागर हे दोघेही हॅपीली कपलप्रमाणे पुन्हा संसाराला लागलेले असतात. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.